दमदार स्पर्धा पण पाहू शकाल आणि मॅच पण बेटीस येते आपण पदवा एका साईडला पण पाहायला गेलो कोपऱ्याची बाडी आणि एका साईडला पण पाहू शकाल गारमाल संघ गेमी जाऊन होतोय इथे नाणेफेकी जिंकली होती प्रथम आपण पाहू शकाल गारमाल या संघानं त्यानंतर डिसिजन आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि एका साईडला पण पाहतोय कोपऱ्याची वाडी संघ मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल एस इट इज अ गेम ऑन पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज एकनाथ थोराड फलंदाज स्ट्राइक एंड वरती पण पाहू शकाल लंकेश वारगडा पहिलाच बॉल इथे आपण पाहू शकाल पंच आमच्याकडे वळत आहे इट इज अ वाईड बॉल उजव्याशीच्या बाहेरून जाणारा अंबंतर चेंडू फेकला जातोय आणि अंबंतर एका धावेने इथे आपण पाहू शकाल संघाचा अकाउंट इथे ओपन केलं जाते कोपऱ्याची वाडी संघ जर म्हटलं तर बदलापूर तालुक्यात खूप मोठा संघ आहे आणि निश्चित आज या स्पर्धेमध्ये इथे उतरलाय निश्चित आपण पाहू शकाल यावेळेला आपण पाहू शकाल क्लीन बोल्ड इथे सर्वात महत्वाची विकेट लंकेश वारगडा शून्यावरती बाद निश्चित आपण पाहू शकाल जी स्पर्धा झाली होती खऱ्या अर्थानं कर्जत या ठिकाणी आणि या स्पर्धेमध्ये मात्र या फलंदाजाला मी पाहिलं होतं फलंदाज लंकेशला मात्र ठाणे टीमच्या माध्यमातून हा फल खेळाडू खेळला होता ठाणे टीमकडनं आणि त्या फलंदाजानं काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिला फलंदाज शून्यावरती बाद होतंय निश्चित आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी मानावी लागेल इथे आपण पाहू शकाल गोलंदाजी करणाऱ्या गारमाल संघाच्या माध्यमातून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल छगन पारधी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल आणि एका साईडला त्याला साथ देणारा फलंदाज प्रवीण वायगडा पहिला या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिला चेंडू पेस करण्याचा प्रयत्न इथे केला होता गुडलेंथवर चेंडू फेकला होता निर्धाव चेंडूचे सांगता होते निर्धाव चेंडू फेकला जातोय आपण पाहू शकाल एकनाथ थोराड या गोलंदाजच्या माध्यमातून पहिला चेंडू जरूर खराब फेकला होता त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक इथे पाहायला मिळतोय एकनाथ थोराड या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पंच आपण पाहू शकाल या ठिकाणी पंचच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय यावेळी देखील आपण पाहिला बॅटच्या ठिकाणी जरूर लागली होती मात्र काय फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला तोपर्यंत आपण पाहायला गेलो तरी त्या एक धाव इथे वेगाने कन्व्हर्ट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे दोन या धावसंख्येवरती पहिलं षटक आहे पहिल्या षटकामध्ये पीएमचं षटक आहे पीएमच्या षटकामध्ये आक्रमण करावे लागेल कोपऱ्याची वाडी टीमला निश्चित आपण पाहू शकाल संघ या स्पर्धेमध्ये केला होता निश्चित आपण पाहिला होता मात्र डेची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये हा संघ केला होता आणि पुन्हा एकदा मात्र या मैदानामध्ये उतरलाय यावेळी आपण पाहू शकाल गॅप सिलेक्शन शॉट क्रिकेटचं मावंतक सौंदर्य या ठिकाणी क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय मात्र तोपर्यंत पाहिला पंच इशारा करतात या ठिकाणी या ठिकाणी चेंडू निघून जातोय सी महाराष्ट्र पलीकडे येतोय ब्रँडेड चौकार चौकरच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला इथे सहा या धावसंख्येवर आपण पाहू शकाल गारमाल संघ या ठिकाणी आपण पाहिला मात्र आज या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहिलं होता खैरवाडीच्या मैदानावरती देखील जबरदस्त परफॉर्मन्स या संघाने दाखवला होता आणि आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरलाय मात्र कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणखीन एक निर्धाव चेंडू पंच इशारा करतायत पहिलं षटक संपलाय आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय अवघ्या सहाव्या धावसंख्येवरती डीच आहे मात्र गारमाल संघाच्या संघटनेकडे विनंती असेल आपण
वेल न लावता पटापट टीम मीटिंग न घेता मात्र लगेच शत्ररक्षण सजून घ्या, मात्र आयोजकांचा आमच्यापर्यंत निर्णय पोहोचलाय. दुसरे षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज जो स्वतः संघाचा संघनायक आहे निश्चित आपण पाहू शकाल अंकुश थोराड. हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आलाय सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी. आपण पाहू शकाल गारमाल संघाचा संघनायक अंकुश तुला विनंती असणार आहे मात्र आपण वेल न लावता लगेच शत्ररक्षण सजून घ्या, अन्यथा आपल्या संघाला मात्र दोन धावेने पॅनलाइज केलं जाईल. 20 मिनिटांमध्ये आपले चार षटकांचा अवधी मात्र दिला जातो आहे आणि 20 मिनिटांमध्ये चार षटकं फेकून झालीच पाहिजे आणि आता आपल्याला मात्र या स्पर्धेमध्ये दोन धावेने पॅनलाइज केलं जाईल. मात्र हेही निर्णय आम्ही सांगू इच्छितो. निखित गोलंदाज अंकुश तोराड आपण पाहू शकाल 45 डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो या छगन पारधी यावेळी आपण पाहू शकाल एसटी उद्ध्वस्त केली जाते. आणखी एक झटका कोपऱ्याचवाडी टीमला सलग दुसरा झटका फलंदाज आपण पाहू शकाल छगन पारधी बॅक टू द पवेलियन. आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 6 या धावसंख्येवर. दुसरे षटक फेकत असताना गोलंदाजांचा अंकुश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती त्रिफळा बाद या ठिकाणी आपण पाहू शकाल. त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाजा शगन या फलंदाजाचा विचार केला या ठिकाणी एक धावेचं योगदान जरूर दिलं होतं त्यानंतर बाद झाला. आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय अंकुश तोराड गारमाल संघाचा एक स्टार खेळाडू. खऱ्या अर्थाने या खेळाडूकडं खूप चांगली क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे. तो गोलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी चांगली गोलंदाजी प्राप्त करताना मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय सरक पाहिले 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद जरूर झाला होता त्यानंतर कमबॅक इथे आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू फेकला जातोय. काय कमबॅक या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गारमाल संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या त्यानंतर दुसरा षटक फेकत असताना अंकुश या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली जातोय. तोपर्यंत आपण पाहिला 1 पाऊस चेंडू कलेक्ट करता जातोय तोपर्यंत इथे एक धाव इथे कम्प्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन इथे पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काय गोलंदाजी पाहायला मिळते इथे गारमाल संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अंकुश तोराड या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकनाथ या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर एका फलंदाजाला माघारी जाण्याचं काम केलं होतं. यावेळी आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. इट इज अ वाईड बॉल हुज डावेष्टीच्या बाहेरून जाणारा अव्वातर चेंडू फेकला जातोय आणि अव्वातर एका धावेने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा अंकुश तोराड 45 डावीच्या बाजूनं गोलंदाजी करताना फुलटॉस होता इथे आपण पाहिला तर सर्वांचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू निघून जातो कार्पेटच्या सहाय्यानं येतोय ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजा या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 12 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर कोपऱ्याचवाडी संघाच्या माध्यमातला या ठिकाणी प्रथम बॅट फर्स्ट आपण पाहतोय त्यानंतर 2 फलंदाज देखील बाद झाले. विचार केला लंकेश हा फलंदाज बाद झाला त्यानंतर छगन पारधी हा फलंदाज देखील बाद झाला. नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साईडला प्रवीण पारधी आणि एका साईडला दीपक वारगडा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच इशारा करतायत या ठिकाणी येतोय ब्रँडेड चौकार आणि एंड ऑफ द ओव्हर इथे आपण पाहू शकाल दुसरं षटक देखील संपलंय आणि एक बॉल बघे सॉरी माफी असावी निश्चित चौकार जरूर आलाय आणि या 4 धावीने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती आपण निश्चित पाहू शकाल या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय अंकुश तोराड गोलंदाजावरती बॅक टू बॅक 2 चौकार जरूर पाहू शकाल. या बिलचा चेंडू आपण पायलोडला गुड लेंथवरती चेंडू फेकला होता मात्र सरळ टप्पा आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर
चंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय आणि पंच इशारा करताय तीन डबधुबर या ठिकाणी दुसरं षटक संपतंय आणि दोन षटकाच्या खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 16 या धावसंख्येवरती। गारमाल संघाच्या संघटनेकडे विनंती असेल पर स्पीडअप घ्या मित्रांनो, ही स्पर्धा नाईट आहे, नाईट स्पर्धा म्हटली तर खूप चांगला खर्च देखील येतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलो तर नाईट स्पर्धेसाठी डिझेल देखील खूप महाग झाले, तर विनंती असेल दोन्ही संघाला आपण स्पीडअप घ्या। त्यानंतर आपण पाहू शकाल आमच्या मान्यवर या ठिकाणी पप्पूभाई पारधी यांचं देखील इथे शुभागमन झाले, त्याचे देखील मॅच आपण मैदानामध्ये पाहू शकाल। खऱ्या अर्थानं पालक या ठिकाणी फणसवाडी ही टीम ज्यांच्या माध्यमातून या मैदानामध्ये उतरणार आहे त्या टीमचा कॅप्टन आणि त्याआधी आपण पाहू शकाल आमचे मान्यवर देखील, तर निश्चित आपण पाहू शकाल यानंतर ड्रिंक ब्रेक कोणत्या प्रकारे नसणार आहे। चार षटकं संपल्यानंतर आपण इथे ड्रिंक करू शकाल, पाणी पिऊ शकाल, आता गोलंदाज आपण पाहू शकाल तिसरे षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती या परेश भुडपडा हा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या ठिकाणी। परेश मात्र कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल, कारण प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करणारे टीमची धावसंख्या पण पाहायला गेलो तर अवघ्या 16 धावा इथे धावफलकावरती, 12 चेंडूचा खेळ संपलाय। उर्वरित गारमाल संघाचा संघनायक आपल्याला वारंवार विनंती करतो, आम्ही सूचना देतोय क्षेत्ररक्षक लगेच सजून घ्या। तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज आपण पाहतोय परेश भुडपडा हा गोलंदाज आपण पाहतोय, तर स्ट्राईक गेंडवरती आपण पाहतोय जो फलंदाज आपण पाहिला सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहतोय प्रवीणदार या ठिकाणी आपण पाहतोय। पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर निर्धाव चेंडू फेकला जातोय, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय आपण पाहतोय। पहिले षटक एकनाथनं फेकला होता, मात्र एकनाथनं 6 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर एका फलंदाजाला माघारी जाण्याचं काम केलं होतं। त्यानंतर आपण पाहू शकाल अंकुशनं मात्र दुसरं षटक फेकलं होतं, मात्र जबरदस्त गोलंदाजी केली होती। त्यानंतर तिसरं षटक फेकताना आपण पाहतोय परेश भुरबडा गोलंदाज, आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय, यॉर्करचा प्रयत्न इथे केला जातोय आणि आणखीन एक डॉट चेंडू येतोय। तिसऱ्या षटकातील आपण पाहू शकाल दुसरा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय, फलंदाज एका साईडला आपण पाहतोय, फलंदाजचा विचार केला तर प्रवीण वारगडा एका साईडला आपण पाहतोय आणि एका साईडला दिनकर वारगडा, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कोपऱ्याच्या वेळी टीमच्या फलंदाज आपण पाहतोय। त्यानंतर जे मॅच होणार आहे दहिसर संघाचा संघनायक आणि पोकरवाडी संघाचा संघनायक, विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा, आणखीन एक डॉट चेंडू आपण पाहू शकाल, काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते, वारंवार यॉर्कर चेंडू फेकण्याचं काम इथे गोलंदाज परेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आपण पाहू शकाल, सलग तीन चेंडू निर्धाव फेकले जात आहेत, काय गोलंदाजी पाहायला मिळते इथे आपण पाहू शकाल परेशच्या गोलंदाजच्या माध्यमातून, मात्र मेडल ओव्हर फेकण्याचा विक्रम करणार का गोलंदाज आपण निश्चित पाहू शकाल या स्पर्धेतील। त्यावेळी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल काय गोलंदाजी पाहायला मिळते, सलग चार चेंडू निर्धाव फेकले जात आहेत, जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजीचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। परेश भुरबडा या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल दोन षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या होत्या 16, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल काय गोलंदाजी पाहायला मिळते, चार चेंडू फेकून झालेत आणि चार चेंडूमध्ये अजून एकही धाव खर्च केला नाही आहे, मात्र कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल परेश या गोलंदाजच्या माध्यमातून। जपिल आपण पाहतो अकूट टप्प्याचा चेंडू होता, आणखीन एक निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजासाठी, एकदा जोरदार चढाव होऊ द्या जाऊ दे मित्रांनो, कारण सलग आपण पहिल्या 5 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत, मात्र या स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर टाकण्याचा विक्रम करणार का फलंदाज आपण गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज परेश भुरबडा, काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय।
पण त्याच्या डावीकडनं पण पुन्हा एकदा पण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. आणखीन एक या ठिकाणी पण पाहू शकाला काय गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. मेडल ओव्हर फेकण्याचा विक्रम इथे केला जातो आहे. गोलंदाज या ठिकाणी पण पाहिला तर परेश बिरोबडा या गोलंदाजच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर. या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे मित्रांनो. देसर संघाचा संगणक विनंती असेल आपण स्टेशीस रिपोर्टिंग करा. आणि गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती आलाय चौथं षटक हाताळण्यासाठी. या ठिकाणी प्रकाश भुरबडा गोलंदाजी मार्क वरती आलाय चौथ्या षटकातील पहिल्या चेंडू आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाज परेश भुरबडेच्या नावावरती. या बिलचा चेंडू पहिला चेंडू आपण पाहू शकाल बॅटच्या मधोमध चेंडू फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार्क. दॅट इज द बिग 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 सिक्सर. तर सहा धावीने संघाची धावसंख्येत आपण पाहायला गेलो संघ जाऊन पोहोचलाय 22. या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल तो फलंदाज खूप वेळ मैदानामध्ये शांत होता. तो फलंदाज या बिल आपण पाहतोय बॅक टू बॅक. आणखीन एक मिड विकेट रिझनला चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार. साधा वेळ आपण पाहू शकाल सलामीला आलेला फलंदाज खूप वेळ मैदानामध्ये शांत होता आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दोन षटकार जर एक मेडल ओव्हर आली होती त्यानंतर इथे फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये काय चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. या सहा धावीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला इथे 28 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकामध्ये प्रकाश या गोलंदाजावरती प्रति आले चढवले जात आहेत फलंदाजा प्रवीण वारगडा या फलंदाजच्या माध्यमातून. आणखीन एक आपण पाहू शकाल लॉंग ऑनला शतरक्षक काही करू शकत नाही या चेंडू वन बाउंस सीमा पार येतोय ब्रँडेड चौका मधून. ते नाणेफेकी केली जाते पोखरवाडी आणि त्याच्या विरोधात खेळणारा दहिसर संघ. मात्र नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहायला गेलो तर पोखरवाडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागलाय. या ठिकाणी फलंदाज आपण जवळ मैदानाकडे. या वेळ फुलटॉस होता फुलटॉसला पुल केलं पुल इन सक्सेसफुल चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार. आणखीन एक बिग सिक्सर. अजित बसमा कुठे असतील आपण मंचाशी रिपोर्टिंग करा. या सहा धावीने संघाची धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवरती. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी आणखीन एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव कम्प्लीट केली जाते दुसरी धावेसाठी निघालेत मात्र फेकी खराब इथे पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत आपण पाहिला इथे दोन धाव वेगाने कम्प्लीट केले जात आहेत आणि दोन धावीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला इथे 40 या धावसंख्येवरती. काय फटकेबाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. जरूर तिसरं षटक मात्र मेडल फेकलं होतं त्यानंतर चौथ्या षटकावरती प्रति हल्ले आणि प्रति हल्ले आपण पाहू शकाल प्रवीण वारगडेच्या माध्यमातून सलग 3 षटकार आणि एक चौकार देखील पाहिला. यावेळी आपण पाहतो यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता डीप मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या साईडने निघालेत मात्र दोन धाव देखील इथे वेगाने कम्प्लीट केले जात आहेत आणि दोन धावीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. संघ जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. आपण जे इशारा करताय त्या ठिकाणी षटक देखील संपलाय पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्ध सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी आपण पाहू शकाल कोपरेजवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42 धावीवरती जाऊन पोहोचलाय आणि येणारे 24 चेंडू आणि 43 धावींची गरज असणार आहे इथे विजयासाठी गारमाल संघाला.
पलकावर धावा लगावल्यात त्या कोपऱ्याची वाडी संघानं आपण पाहू शकाल. धावपळकावर धावा लगावल्यात कोपऱ्याची वाडी संघानं. बेचाळीस धावा, चोवीस चेंडू मध्ये बेचाळीस धावा जमा केल्यात. तर निश्चितच येणारे चोवीस चेंडू इनकमिंग 24 बॉल्स नीड 43 रन्स फॉर द विन टू द गारमाल्स टीम. नवीन चेंडू मैदानात फेकायचे, फलंदाजाकडे द्यायचे चेंडू तपासणीसाठी. अद्याप वेळेचा जर विचार केला तर वेळ झाली आहे, मी म्हणेन जिथे 12:39 झाली आहेत. तर निश्चितच प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक मायबाग वर्ग मात्र इथे निश्चित शांत दिसताना दिसेल. आपण पाहू शकाल मैदानाच्या बाहेर मात्र प्रेक्षक मायबापांना सुद्धा विनंती असणार आहे, वाघाची जात कधी थकणार नाहीये, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाहीये, शपथ आहे आम्हाला या मातीची, मरेपर्यंत जय शिवराय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाहीये, माझ्या मागून म्हणायचंय निश्चितच असेल मराठी, असेल खरं मराठे तर माझ्या मना मागून म्हणायचंय छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, हर हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज येऊ दे मित्रांनो. निश्चितच आपण पाहू शकाल निश्चितच ज्या महामानवाची आज जयंती आपण पाहत आहोत, 12:39 अवधी जरूर झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. त्या महामानवाला निश्चित या स्पर्धेच्या मान्यबांधून मी विनम्र अभिवादन करतोय. वळतोय मैदानाकडे, निश्चित 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडू मध्ये धावपळकावर धावा लागल्यात 42 धावा. येणारे 24 चेंडू विजयासाठी 43 धावींची गरज. ती गारमाल संघाला सलामीची जोडी मैदानात गेली. एका बाजूला आपण पाहू शकाल गारमाल संघाचा फलंदाज आपण पाहू शकाल अंकुश, तर निश्चितच दुसरा फलंदाज आपण पाहू शकाल दसरथ असणार आहे. तर निश्चितच आपण पाहू शकाल अंकुश दसरथ. येणारे 24 चेंडू 43 धावींची गरज असणार आहे, मोठं आव्हान असणार आहे तुमच्यामध्ये. हा मोठ्या धावेचं आव्हान कसं तुम्ही पार पाडाल याच्या माध्यमाने निश्चितच तुमचं लक्ष असणार आहे. हे अंबरनाथ तालुक्यातील एक मोठा संघ असणार आहे कोपऱ्याची वाडी संघ. तर निश्चितच पनवेल तालुक्यातील हा गारमाल संघ एका विरुद्धामध्ये एक विरुद्ध खेळताना दिसतोय. 24 चेंडूमध्ये 42 धावींची रनरीती जरूर राखली आहे. इथे आपण पाहू शकाल इथे कोपऱ्याची वाडी संघांना पंचांना विनंती असणार आहे स्पीड अप करायचंय मैदानावरती. पंच आपण पाहू शकाल निश्चित जास्त पंच, मात्र निश्चित ओपन सामन्यामध्ये पंचांचे कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. आपण पाहू शकाल पंच निश्चितच मेन पंच आपण पाहू शकाल जोमा सर पाटील, तर निश्चितच लेग बाय पंच आपण पाहू शकाल निश्चितच संतोष सर खंडवी यांना पाहू शकाल. अंपायर्स गिव ग्रीन सिग्नल्स गेम्स ऑन. गोलंदाज आपण पाहू शकाल बॉलर ऑन द स्क्रीन्स वी आर सीन द लेफ्ट राईट आर्म. निश्चित इथे चेंडू मात्र निश्चित पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा आलाय, पहिला चेंडू टाकलाय. हा मात्र निश्चितच अवांतर चेंडू, हा अवांतर धावेंचा गरज तुम्हाला निश्चितच कधी जपेल त्यावेळी निश्चितच फलंदाजी करणारा संघ ज्यावेळी अवांतर धावेने जिंकेल ना त्यावेळी मात्र नाराज व्यक्त करेल गोलंदाजी करणारा संघ. पुन्हा एकदा एस एस एस. आता मात्र निश्चितच पाट्या राख्याचे तालेज काही खर्च न करता इथे दोन धावा फुकटच्या मिळाल्या. इथे आपण पाहू शकाल गारमाल संघाला जेवढ्या फुकटच्या धावा येतील, जेवढ्या एक्स्ट्रा धावा येतील तेवढ्या मात्र निश्चितच इथे चांगले असणार आहेत गारमाल संघाला. एकही चेंडू दोन धावा अकोट्यापर्यंत चेंडू आलाय. लॉंगच्या रिझन मध्ये शत्रक्षक आहे, शत्रक्षक मात्र निश्चित पंचांची इशारा बाकी आहे. पंचांचा इशारा आलाय, इथे गडीबाद नसणार आहे. एक धाव इथे जमा केली आणि एकेरी धावीने संघाचा इथे विचार केला. धावपळकावर धावा लागल्या 3-1 चेंडू आणि 3 धावा. काय खेळ मैदानात पाहायला मिळतंय. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक क्षेत्ररक्षक, प्रत्येक फलंदाज मात्र मैदानामध्ये संघर्ष करताना दिसतोय. इथे आपण पाहू शकाल ही स्पर्धा जय वाघोबा आयोजित स्पर्धा आपण पाहू शकाल. ज्या वाघोबाचं मंदिर मात्र नुकतंच नदी पार केली ना त्या नदीच्या पलीकडे आमचा जय वाघोबा देव बसलाय. या वाघोबाच्या निश्चितच आयोजनानंतर हा जय वाघोबा आयोजित स्पर्धा आपण पाहू शकाल धामणी यांच्या मार्फत. तर या जय वाघोबा आयोजित स्पर्धा या स्पर्धेचे खंबीर नेतृत्व कोण असेल तब्बल 15 दिवसांमध्ये आयोजन करून दाखवलं. जयवंत सेठ भस्मा, तर निश्चितच त्यांचे भाऊ नितेश भस्मा यांच्या माध्यमातून. पंचांचा पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा सिग्नल आलाय. एक धाव एक्स्ट्रा मिळाली. एकेरी धावीने पुन्हा एकदा संघर्ष पुनरावृत्ती करतोय. 4 धावा धावपळकावर लागल्यात. निश्चितच गोलंदाजाचा विचार केला, एक चेंडू फेकलाय आणि 4 धावा. अकुलट्यापर्यंत चेंडू ताकदीचा वापर. शत्ररक्षक आहे जेल काली, मात्र जेल टिपेल का, चुकी करेल का, चुकी केली आणि जेल जमिनीला धान टिपलाय. इथे एक धाव पूर्ण, दोन धाव पूर्ण, दुहेरी मध्ये कन्वर्ट, निश्चितच थिअरी मध्ये कन्वर्ट केले का. पंचांचा इशारा येणं बाकी. धावा किती असणार आहेत या मात्र धावा निश्चितच आपण पाहू शकाल.
दोन धावा, मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण जर जेल टिपला असता गडी सुद्धा बाद झाला असता, दोन धावा नसता आल्या मैदानामध्ये, मात्र कोपऱ्याची वाडीचा शत्ररक्षक निश्चितच सर्कलच्या मधून चेंडूला कव्हर करत होता, मात्र कव्हर करायला नाही, प्रयत्न 100% होते, प्रयत्नांना यश आले नाही, चेंडू गेलाय लॉंगॉनच्या रिझर्वमध्ये, शत्ररक्षक आहे दुहेरीमध्ये कन्वर्ट करणार नाही, निश्चितच इथे एक धाव मिळाली आहे या एकेरी धावीने संघाचा विचार केला, डावपलकावर धावा लागले आहेत 7 धावा, पहिले षटक प्रगतीपथावर असणारा पिवनचा षटक प्रगतीपथावर असणारा धावा धावपलकावर लागले 7, गोलंदाज तयार आहे कोपऱ्याची वाडी संघाचा गोलंदाज, ज्या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये मात्र गेम चेंज केला आणि गेम चेंजर बनला प्रवीण वारगडा, शतरक्षक आहे दुसरा षट निश्चित, दुसरा झेल टिप सोडलाय या शतरक्षकानं, मैदानामध्ये काय चाललंय, संघर्ष करताना दिसतोय मात्र ते संघर्षाला येत नाहीये गोलंदाजाला, कारण शतरक्षक जात देत नाही या गोलंदाजाला, मात्र दोन झेल सोडले त्या शतरक्षकानं, मात्र या दोन झेलवरती 3 धावा मिळाले आहेत, निश्चितच या एकेरी धावीने संघाचा विचार केला, धावपलकावर धावा लागल्यात पुन्हा एकदा मी म्हणेन 9 धावा, गोलंदाजी मार्क वरती ज्या प्रवीण मात्र शेवटच्या षटकामध्ये हणीमारी केली होती आणि गेम चेंजर बनला होता, शेवटच्या षटकामध्ये तब्बल भरपूर धावा जमा केल्या होत्या आणि 42 धावींचं आव्हान पत्करावं लागतं, आता मात्र कमबॅक करताना दिसतोय हा गोलंदाज, निर्धाव चेंडू ती सांगता इथे होताना दिसतोय, फलंदाज आपण पाहू शकाल ज्या फलंदाजा मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय, निश्चितच फलंदाज दशरथ थोराड, गोलंदाज तयार निश्चितच 85 डावेच्या बाजून असणाऱ्या आकुल टप्प्याचा चेंडू ताकतीचा वापर, जेल शत्ररक्षक जेल खाली, दोन शत्ररक्षकाच्या मध्ये जेल टिपेल का, अंदाज नाही, नाईटची स्पर्धा आणि नाईटच्या स्पर्धे मात्र अंदाज मिळाला नाही, निश्चितच विन निश्चितच इथे विचार केला, मात्र तिसरा जेल मैदानाच्या बाहेर, पंचांचा इशारा आलाय, षटक क्रमांक पहिले संपलाय, पिवनचा षटक संपलाय आणि 6 चेंडूमध्ये धावपलकाचा विचार केला, तर धावपलकावर धावा मी म्हणेन 11 धावा, 6 चेंडूचा खेळ जरूर समाज झालाय, 11 धावा धावपलकावर लागल्यात, विनंती असेल फलंदाजांना, विनंती असेल शत्ररक्षकांना, स्पीड अप करायचं आणि सामन्याला सुरुवात करायच्या, येस ड्रिंक व्हेरी मच, राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराना कलश, राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराना कलश आणि दारात तुलस, राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सिंहासनाचे कपाल आणि हिंदी स्वराज्याची सकाल, जय भवानी जय शिवाजी, मात्र निश्चितच चांगली धून वाजवली डीजे मास्तरानं, तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत, निश्चितच इथे विचार केला 6 चेंडूचा खेल जरूर समाप्त झालाय, 11 धावा धावपलकावर लागल्यात, येणारे मात्र अद्याप 18 चेंडू असतील, विजयाची भरपूर आशा असेल, मात्र इथं मात्र संघर्ष करावा लागेल, फलंदाज आपण पाहू शकाल, सलामीची जोडी अद्याप मैदानात आहे, ताकतीचा वापर केलाय, चेंडू लॉंगॉन आणि लॉंगॉन मधून ट्रॅव्हल होत आहे, शत्ररक्षक आहे 3 टप्प्यावरती चेंडूला अडवलाय आणि एकच धाव इथे आपण पाहू शकाल खर्च केली, ती म्हणजे गोलंदाजानं, म्हणजे गोलंदाजाला गोलंदाजी कधी करायला मजा येते, ज्यावेळी शत्ररक्षक साथ देत आहेत ना गोलंदाजाला त्यावेळी गोलंदाजी करायला मजा येते, मात्र शत्ररक्षण पहिल्या षटकामध्ये थोडंच चुकं झालं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी ते सुधरवताना दिसत कोपऱ्याची वाडी संघ, ताकतीचा वापर, शत्ररक्षक आहे, शत्ररक्षक मात्र निश्चितच प्रेक्षक बनून राहिलाय, चेंडू गेलाय सी मारेच्या पार, इट्स अ बिग 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 वेरी मच थैंक यू, निश्चितच कहा जाता है ना दोस्तों, शिकायत करने से कुछ नहीं बदलता, मेहनत करने से बदलता है, मेहनत करावी लागेल, इथे मात्र निश्चितच आपण पाहू शकाल, निश्चितच पंचांचा डिसिजन पेंडिंग असणार आहे, इथे पंच जो डिसिजन देतील तो मात्र हायकोर्टाचा निर्णय असणार आहे, इथे पंचांचा निश्चितच डिसिजन पेंडिंग, पंच जो डिसिजन देतील तो मात्र निश्चितच इथे असणार आहे, निश्चितच पंच गडी बाद, येस इथे मात्र गडी बाद असणार आहे, इथे आपण पाहू शकाल इथे गारमाल संघाचा डीजे,
निश्चितच म्हटलं जातो ना मित्रांनो, जसं जर नदीला पाणी नसेल तर त्या नदीचा महत्व नसतो, एखाद्या फुला एखाद्या झाडाला जर फुलं नसतील त्या निश्चितच झाडाला महत्व नसतो, तसं जे आमच्या मंचावरती निश्चितच पाहुणे नाहीत तर विनंती असतो निश्चितच जे पाहुणे लाभले होते मनोहर भस्माशेठ निश्चितच रमेश भस्माशेठ, विनंती असेल यायचंय मंचावरती, निश्चितच आपण पाहू शकाल किरण ढुमना साहेब यायचंय मंचावरती, निश्चितच माझा आवाज तुमच्यापर्यंत असं येईल, तुम्ही मात्र मंच सोडून गेलात, हा मंच मात्र रिकामी झाला, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मात्र मंचाला मात्र शोभा येणार नाही, कारण इथे बक्षिसाची खरियत लावणं बाकी आणि ते कोण लावणार, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मात्र ATM खुला होणार नाही, या निश्चितच खेळाडूंसाठी गोलंदाज तयार असणारे अकोट्या पेसर चेंडू चेंडूला सन्मान देणं जरूर होतं, मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते होताना दिसते, मात्र कोपऱ्याची वाडी संघाचे गोलंदाज मात्र इथे छाप टाकताना दिसत आहेत, मैदानामध्ये आपण पाहू शकाल दुसरा गोलंदाज जरूर आलाय, पहिला गोलंदाज आला होता 11 धावा खर्च केला होता, गोलंदाज पहिला आला होता प्रवीण वारगडा, दुसरा गोलंदाज आलाय शिवाजी पारधी ज्याच्यामध्ये राजांचं नाव शिवाजी तो गोलंदाज आलाय, पंच निश्चितच इथे चेंडू आलाय लॉन्ग ऑफच्या रिझन मध्ये, एक धाव पूर्ण दुहेरी मध्ये कन्वर्ट करेल का, करणार नाही, निश्चितच आपण पाहू शकाल चांगली फेकी झाली, एके धावीवरती थांबवू लागलं, इथे गारमाल संघाला एका बाजूला गारमाल संघ निश्चितच पनवेल विभागातील तर निश्चितच एका बाजूला अंबरनाथ तालुक्यातील एक निश्चितच मोठा संघ कोपऱ्याची वाडी संघ, तो संघ मात्र मैदानात पाहायला दिसतोय आपल्याला या अजय वाघोबा जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी यांच्या आयोजनामध्ये, बॅटची इनर एज लागली होती शत्ररक्षकाने चुकी केली, मात्र पंचांचा निश्चित इशारा आलाय, हा मात्र चौकार असणार आहे, चुकीला माफी नसणार आहे मित्रांनो, चौकार जीवन में समस्या है तो हर दिन नई खड़ी है, जीत जाते है वो जिनकी सोच बड़ी है, मात्र निश्चितच एक नवीन सोच ठेवावी लागेल इथे गारमाल संघाला, कारण निश्चितच इथे आपण पाहू शकाल येणारे 12 चेंडू एस पंच एस 12 चेंडू आणि 20 धावेची गरज, इथे अट्टाकट्टीचा सामना होईल का, इथे प्रेक्षकांना बघण्यासारखा होईल का, पैसा वसूल मॅच होईल का, यासाठी धरला होता हट्ट का या जेवा गोबा धामणी संघानं आयोजनासाठी, 12 चेंडू 20 धावा जल्लोष असेल इकडे, एका बाजूला आपण पाहू शकाल पाटी राख्यांचा गारमाल संघाचा, एका बाजूला कोपऱ्याची वाडी संघाचा, विनंती असेल आपण निश्चितच स्पीडअप करायचं आहे, येणारे 12 चेंडू आणि 20 धावेची गरज, मेन पंच आपण पाहू शकाल जोमा पाटील सरांना, निश्चितच महाराष्ट्र ओपन स्पर्धा असो रायगड ओपन स्पर्धा असो तालुका ओपन स्पर्धा असो या स्पर्धेमध्ये मात्र निश्चितच आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये मात्र ज्या पंचांचं काम पाडतायत ते म्हणजे मेन पंच आपण पाहू शकाल जोमा पाटील सरांना, गोलंदाज तयार असणार आहे निश्चितच तिसरा चेंडू लंकेश गोलंदाज, चेंडूच्या गतीचा जर विचार केला ना निश्चितच चकमा देऊन जातो फलंदाजाला, बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाही, इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते, आपण पाहू शकाल गोलंदाज गोलंदाजी मार्गवर लंकेश निर्गुडा मॅन फ्रॉम वारगडा मॅन फ्रॉम कोपऱ्याची वाडी वाय लेफ्ट साईड अंपायर्स, अकोट्या पेसर चेंडू ब्रह्मास्त्र चेंडू मात्र निश्चितच गोलंदाजीची छाप फलंदाजाला इथे ऐकत नाही, मात्र निश्चितच गोलंदाजी चांगली करताना दिसतोय आणि निश्चित सामन्यामध्ये इथे आपण पाहू शकाल विजयाचा रस्ता मोकळा करताना दिसतोय, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही ना तोपर्यंत क्रिकेट मध्ये कोण विजय होईल हे सांगू शकत नाही, आपण पाहू शकाल निश्चितच मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है, निश्चितच प्रयत्न जरूर करा लागेल, शत्ररक्षक जेल टिपलाय आणि इथे गडी बाद होताना दिसतोय गारमाल संघात, पाहू शकाल निश्चितच भेकरे गावचे नवीन समालोचक निश्चितच आपण पाहू शकाल नव्याने निर्माण झाला आणि जशी त्या समालोचकानं बरीच गावे नाजवले तो स्वप्नील हवाले आमच्या मंचावरती निश्चितच तैनात झालंय, तुझं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करण्यात येईल, निश्चितच तुलाही संधी देण्यात येईल याच्यानंतरच्या सामन्यामध्ये, मात्र मंच सोडायचं नाही, जो समालोचक नव्याने निर्माण झाला होता अनेक समालोचनाने मैदाने गाजवली त्या समालोचनाच्या नावानं निश्चितच हा स्वप्नल निश्चितच आपण पाहू शकाल हा वांगणी विभाग ओळखला जातो, स्वप्नील हवाले बॅटची इनर एज लागली शत्ररक्षक आहे जेल, निश्चितच इथे चेंडूला मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करताना यश आलंय शत्ररक्षकाला, इथे मात्र निश्चित चेंडू अडवलाय, इथे दोन धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात, धावपलकाचा विचार केला धावपलकावर धावा अद्याप लागल्यात निश्चित
साथी स्कोरर मित्रांनो, निश्चितच आपण पाहू शकाल सीताराम कंडवी बोलता असताना दिसतील। 25 धावा धावपळकावर लागल्यात, अद्याप तिसरं षटक प्रगतीपथावर आहे। गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू शकाल लंकेश निर्गुडा कोपऱ्याची वाडी संघाला आपण गोलंदाज पंचांचा इचारा येतोय। हा मात्र डेड बॉल असले रनअप मध्ये कुठेतरी मिस्टेक झालाय गोलंदाज लंकेश निर्गुडाचा। चांगली गोलंदाजी करताना वारगडा निश्चित चांगली गोलंदाजी करताना दिसतोय पंचांच्या डावेचीच्या बाजूने। आकुट्यापेचा चेंडू चेंडू गेलाय लॉन्ग अपच्या रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तैनात। एक डाव पूर्ण दुहेरी मध्ये कन्वर्ट करेल का, नकार दिलाय। चांगलं फेकी इथे झाली, एक वरती थांबवू लागलं इथे गरमल संघाच्या फलंदाजाला। मात्र एकेरी दुहेरीने काहीच होणार नाही, एखादा मोठा फटका आला तर गेम चेंज करू शकतो या सामन्यामधला। मात्र तो फटका मारून दाखवेल का गरमल संघाचे फलंदाज, याच्या मात्र याच्यावरती मात्र नजरा असणार आहेत इथे गरमल संघाच्या पाठीराख्यांच्या। गोलंदाज तयार असणार आहे लंकेश निश्चित वारगडा, ज्या लंकेशने मात्र अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे। नाही तर फलंदाज आपण पाहू शकाल ताकदीचा वापर जरूर करणं होता बॅटची, नाही इडनर एज लागली इथे। मात्र डायरेक्ट किट करण्याचा प्रयत्न चुकी केले स्वतः गोलंदाज दुहेरी धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यश आलंय इथे। मात्र रिस्की धाव घेण्यामध्ये इथे फलंदाज बाद झालाय गारमाल संघाचा आपण पाहू शकाल। चेंडूचा खेल समाप्त झालाय, तीन षटकांचा खेल समाप्त झालाय, येणारे मात्र सहा चेंडू। आणि विजयासाठी किती गरज असेल तर विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 16 धावांची गरज। इथे आपण पाहू शकाल गारमाल संघाला कुठला फलंदाज असेल तो विजयाचा रस्ता मोकळा करेल, कारण गोलंदाजाने छाप टाकली या मैदानावरती। निश्चितच आपण पाहू शकाल गरज होती, आपण पाहू शकाल 12 चेंडू मध्ये 22 धावांची मात्र चांगली गोलंदाजी केली निश्चितच लंकेश वारगडा या गोलंदाजानं। मात्र नौका गोलंदाज कोण येईल, कारण 6 चेंडू मध्ये 16 धावा, अद्याप निश्चितच 50% सामना गारमाल संघाच्या बाजूने तर 50% सामना कोपऱ्याची वाडी संघाच्या बाजूने। एक अंबरनाथ तालुक्यातील संघ तर एक पनवेल तालुक्यातील संघ, एका निश्चितच एका विरुद्ध एक संघ खेळताना पाहतोय। गोलंदाज असेल पंचांच्या उजव्या इशीच्या बाजूने, गोलंदाज आकुट्यापेचा चेंडू चेंडू निश्चित चेंडूच्या स्पीडचा विचार केला, चेंडूच्या गतीचा विचार केला, निश्चित फलंदाजाला मात्र चकमा देऊन जातोय चेंडू एसटी रक्षकाच्या हातात। कुठल्याही प्रकारे धाव येत नाही, निश्चितच आपण विचार केला ज्या धावा येणं गरज आहे त्या धावा मात्र बनत नाही इथे फलंदाजी करणार संघ गारमाल संघ। मात्र निश्चितच गेम चेंजर कोण होता, कोपऱ्याची वाडी संघाच्या निश्चितच्या गोलंदाजाने चांगली पहिली गोलंदाजी टाकली होती, चांगली फलंदाजी केली होती। हा मात्र दांडी गोल एसटी चित्तबाद डीजे। झालेले डंक हे नवे पंख देवीन जातात, काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे। मात्र निश्चितच विजयाच्या उंबरट्यावरती ठेपलाय हा इथे आपण पाहू शकाल कोपऱ्याची वाडी संघ, तर निश्चितच पराभवाच्या उंबरट्यावरती ठेपलाय इथे गारमाल संघ। मात्र निश्चितच कोण विजय होईल आणि कोण पहार पत्करावी लागेल, मात्र कुणाला या डंकाचा काटा रुततोय तो संघ मात्र पुन्हा एकदा पुनर्वापन करेल का आणि विजयाचा रस्ता मोकळा करेल का या मैदानावरती। गोलंदाज वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही। रामाला रात्री राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यावरती वनवास मिळाला। निश्चितच विजयाच्या उंबरट्यावरती कोपऱ्याची संघ आहे, मात्र वेळ बदलेल का, टाइम चेंज होईल का, आणि टाइम चेंज होणार नाही सिद्ध करून दाखवले इथे गोलंदाजानं, कारण धावांची गरज होती तीन चेंडू मध्ये आपण पाहू शकाल 10 धावेची, आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावा, एक षटकार आणि एक चौकार लगावला ज्याच्यामध्ये क्षमता, एक षटकार लगावलाय ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची तो फलंदाज आपण पाहू शकाल। आकुट्यापेचा चेंडू 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 99% सामना कोपऱ्याची वाडी संघ, आता मात्र जल्लोष 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 एका बाजूला कोपऱ्याची वाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल। आणि निश्चितच इथे आपण पाहू शकाल थोडासा चेहरा नाराजी व्यक्त होताना दिसेल आपण पाहू शकाल एका बाजूला गारमाल संघ,
एक चेंडू 10 धाव मात्र अद्याप 99% सामना जिंकला इथे कोपऱ्याची वाडी संघानं। ताकदीचा वापर केला होता शेवटचा इथे आपण पाहू शकाल शेवटी जेल सोडलाय निश्चितच इथे आपण पाहू शकाल 9 धावेनी आज पटकावरी लागले गारमाल संघ। नो डाऊट खेळ चांगला होता चुकलं काय तुमचं निश्चितच शेवटच्या क्षणी चांगली गोलंदाजी करता आली नाही आणि गोलंदाजांनी चांगला मोठा मार काला नाहीतर या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकला असता। नो डाऊट चांगलं खेळलात मात्र निश्चितच याच्यापुढे कुठे केलाल त्याच्या त्या सामन्यासाठी तुम्हाला निश्चितच हार्दिक अभिनंदन असेल जिंकलेल्या आणि हरलेल्या दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन आमच्या स्पर्धे।